महाराष्ट्रचे राज्यपाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त्याच्या पुतळ्याचे दहन करून निदर्शने. शिवाजी महाराजा विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने खानापूर तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे पुतळे जाळले व त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांमार्फत अध्यक्षांना केली. यावेळी बोलताना खानापूर काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी ऐतिहासिक पुरुषांबद्दल अपमानास्पद बोलले. उच्च पदावर असलेल्या या दोन व्यक्तींनी आजच्या पिढीसाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज बद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सर्कलच्या मधोमध काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला असता पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतुकीला अडथळा होत असल्याचे पाहून पोलिसांनी जाळलेल्या प्रतिकृतीचे अवशेष साफ केले आणि सदर मार्ग मोकळा करून वाहतुकीस परवानगी दिली. ब्युरो रिपोर्ट, बेळगाव एक्सप्रेस. कर्वेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बसला लावली काळीशाई. कर्नाटकच्या बसला दौंड येथे काळे फासल्यावर आता कर्नाटकात देखील त्याचे पडसाद उमटले असून कलबुर्गी येथे महाराष्ट्राच्या बसला काळी शाई लावण्यात आली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची अक्कलकोट अफजलपूर बस थांबवून बसला काळी शाई फसली. बसवर बेळगाव आमचेच, अक्कलकोट जत आमचेच, महाराष्ट्राचा धिक्कार असो असे लिहिलेली पोस्टर बसवर लावली. लाल पिवळा झेंडा हाती घेतलेल्या एका कार्यकर्त्याने बसवर चढून घोषणाबाजी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत कर्नाटकचे असे वक्तव्य केल्यानंतर सीमा प्रश्नावरून कर्नाटक महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहे. ब्युरो रिपोर्ट, बेळगाव एक्सप्रेस. बेळगाव येथील एपीएमसी मार्केट यार्ड येथील श्री वीरशैव दुर्दुंडेश्वरा मठाचा जत्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. प्रारंभी आज सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक आणि त्यानंतर भगवान श्री दुर्दुंडेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. तसेच होम हवन महामंगलारती करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून देवाचे दर्शन घेतले. या प्रसंगी कर्नाटक डिफेन्स फोरमचे उत्तर कर्नाटक राज्य अध्यक्ष महांतेश रंगटीमठ यांनी जत्रा महोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जत्रा महोत्सवानिमित्त होम हवन महापूजा महाप्रसाद व सायंकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी दुर्दुंडेश्वर जत्रा महोत्सवात हजारो लोकांनी सहभागी होऊन देवाचे दर्शन घेतले व महाप्रसादचा लाभ घेतला. ब्युरो रिपोर्ट, बेळगाव एक्सप्रेस. जत्रा महोत्सव अंगवागी ही वर्ष कुडा होम हवन ಮಹಾಪೂಜೆ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಹಾಗೂ ಸಾಯಂಕಾಲ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸ್ತೇವೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೂಡ ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ದುರ್ದುಂಡೇಶ್ವರ ಜಾತ್ರೆಯ ಅರಭಾಮಿಯಲ್ಲಿ ತಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಗೋಕಾಕ್ ಹತ್ತಿರ ಇರುವ ಅರಭಾಮಿಯ ಶಾಖೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ದುರ್ದುಂಡೇಶ್ವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ರವಿ ಹಿರೇಮಠ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸ್ತಾರೆ. ಈ ಭಾಗದ ಜನರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಧನುಬಂಧನದಿಂದ ಸಹಾಯಹಸ್ತ ನೀಡಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕೂಡ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇದೆ. ಈ ಭಾಗದ ಜನರು ಕೂಡ ಅದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಪಡಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ಭಾಗದ ಜನರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿ ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಮುಂದಿನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಚರಿಸ್ತೀವಿ. ಬೆಳಗಿನ ಜಾವದಲ್ಲಿ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ಕರ್ತಪದ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ, ಆನಂತರ ನವಗ್ರಹ ಹೋಮ, ತದನಂತರ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ, ಈಗ ಮಹಾಪ್ರಸನ್ನ, ಇದೆಲ್ಲ ಅಮ್ಮನವರ ಅಪ್ಪಣೆ ಅಂತಿಂತಾ ಇದೆ. ಪವಾಡ ಪುರುಷರಾದಂಥ ಶ್ರೀಮದ್ ದುರುಂಡೇಶ್ವರರು ನಾನಲ್ಲಿ ಲೀಲೆಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಭಕ್ತರು ಕೂಡ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಡವ ಬಲಿದಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂಥ ಮಹಿಮಾಶಾಲಿ ಅಂತ ದುರುಂಡೇಶ್ವರ ಅಂತಂದರೆ ನಿಡಸೋಶಿ, ಅದರಂತೆ ಅರಭಾವಿ, ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಕಡೆ ಶಾಖೆ ಉದ್ಧಾರ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ದುರುಂಡೇಶ್ವರ ಜಾತ್ರೆ ಭಾಳ ಉಜ್ಜನ ನಡೀತಾ ಇದೆ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಕೂಡ ಜರುಗುತ್ತಾ ಇದೆ, ಇದೆಲ್ಲ ಅಮ್ಮನವರ ಇಚ್ಛೆಯಂತೆ. ಮಾರೇಕರ್‌ನ ಕಠೋರ ಶಿಕ್ಷಾ ದ್ಯಾ. ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತಾಂಕಡೆ ಕೇಲಿ ಮಾಗಣಿ. ಗೆಲ್ಯಾ 2 ದಿವಸಾಂಪೂರ್ವಿ ಭಾಗ್ಯನಗರ ಪರಿಸರಾತ್ ಶುಲ್ಲಕ್ ಕಾರಣಾರ್ವರುನ್ ಆಶಿಷ್ ಶೆಣವಿ ಯಾ ಯುವಕಾಲಾ ಧಕ್ಕಾಬುಕ್ಕಿ ಕರುನ್ ಜಬರ್ ಮಾರಹಾಣ್ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಿ ಹೋತಿ. ತಸೆಚ್ ತ್ಯಾಚ್ಯಾವರ್ ದಗಡಾನೆ ಹಲ್ಲಾ ಕರುನ್ ಜಖ್ಮಿ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಹೋತೆ. ತ್ಯಾಮುಳೆ ಆಶಿಷ್ ಶೆಣವಿವರ್ ಶಿಲ್ಲಕ್ ಕಾರಣಾವರುನ್ ಹಲ್ಲಾ ಕರಣಾರ್ಯಾನ್ನ ಅಟಕ್ ಕರುನ್ ಶಿಕ್ಷಾ ದ್ಯಾವಿ ಅಶೀ ಮಾಗಣಿ ಆಶಿಷ್ಚ್ಯಾ ಕುಟುಂಬಿಯಾನ್ನಿ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತ ಡಾಕ್ಟರ್ ಎಮಬಿ ಬೋರ್ಲಿಂಗ್ಯಾ ಯಾಂಚ್ಯಾಕಡೆ ನಿವೇದನಾದ್ವಾರೆ ಕೇಲಿ. यावेळी आशिषच्या कुटुंबियांनी भाग्यनगर परिसरात मंगळवारी झालेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांना दिली
तसेच आमच्या मुलाला जबर मारहाण केलेल्या युवकांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी शेणवी कुटुंबियांनी याप्रसंगी केली. कुटुंबियांनी या प्रकरणाचा नीट तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी, जेणेकरून परिसरात होणाऱ्या अशा प्रकारांच्या दादागिरीला आळा बसेल आणि त्यांना देखील चांगली सद्दल घडेल, असे यावेळी पोलीस आयुक्तांना सांगितले. याप्रसंगी शेणवी कुटुंबियांनी सह त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. आणि तो दुबईला होता आता 2 वर्ष. आता सुट्टीनिमित्त इकडे आलाय बेळगावला घरी. आणि एक अर्धा दिवस झाले. त्या दिवशी मंगळवारी तो जेवून रस्त्यावर फिरत होता आणि तिकडून अशी एक फास्ट ॲक्टिव्ह आली एका मुलाची. ती त्याच्या अगदी पायावर जाणार होती. त्यानं पायावर असं जाणार म्हणून असं हात न पुश केलं, गाडी थांबवली त्याची. तो मुलगा काय म्हणाला, अरे माझी गाडी का थांबवतोस, तुझ्या अंगात मस्ती आली का, अशा शिव्या वगैरे द्यायला, मी कुणाचा मुलगा आहे तुला माहीत आहे काय, तुझं दाखवतो थांब, असं म्हणाला. आणि लगेच फोन करून 4 मुलांना त्यानं बोलून घेतलं. आणि हा एकटा होता, नंतर दोघं आलं तिथं. खरं ह्याला असे दोन्ही हात पकडून त्याच्या तोंडावर असा दगड घातलेला आहे. आणि एक दगड घालून गप बसले नाहीत, तर परत दुसरी फरची उचललेली. तेवढ्यात दोघं जाऊन ती फरची काढून घेतली, नाही तर त्याचा तो जीव गेला असता तिथंच. आणि हां, भरपूर लागलेला आहे, फुल सगळं क्रॅक झालेलं आहे. एक नशिबान तो वाचला आहे. खरं अजून त्याचं ट्रीटमेंट भरपूर दिवस चालणार. आम्ही त्याचं लग्न करायचा विचार केलेला. आता हे असं चाललेलं आहे. मग आता काय करणार, ह्या मुलांना पकडायलाच पाहिजे. आता दोघांना पकडलंय, पण दोघांनाही त्या बाकीच्यांना सोडायचं नाही आहे. गुंड प्रवृत्तीची लोक असतील. हां, गुंड प्रवृत्तीची असणार ती. 4 मुलं आहेत ती. अनगोळमध्ये झेरे गल्ली, मारुती गल्लीची अशी मुलं आहेत ती. आणि त्यांच्याबरोबर बजरंग दल आहे. खरं काही झालं तरी अन्याय अन्याय आहे ना. माहिती आहे का, माहीत नाही आम्हाला त्यांचं, माहीत नाही. आत्ता जर कळले खरं, पोलीस म्हटले दोघांना मी अटक केलं आहे, आम्ही अटेम्प्ट टू मर्डरची केस घातलेली आहे आणि त्या दोघांना मी सोडायचं नाही आहे. एवढीच माझी आईची कळकळून विनंती आहे. माझं नाव नंदिनी शेणवी, मुलग्याचं नाव आशिष शेणवी. आणि काल कोणतर पोलीस तिथले म्हणत होते त्याला काय दगड लागलेला नाही, गेट्सला लागला, पटलाय वगैरे. गेटला लागलं असतं तर एवढं झालं नसतं नाही तोंडान करायला. आणि तो दगड पण तिथं होता. आणि माझ्या चुकून ते कपडे त्याच्या दुसऱ्या दिवशी धुऊन झालेले आहेत. म्हणजे घरात लहान मुलगा आहे, हे होईल म्हणून मला एवढं कल्पना नव्हती की हे काय काय प्रोसिज होत होतात. एक तरी रुमाल रक्ताने माखलेला आहे आणि त्याच्या पॅन्टेव रक्ताचे डाग आहे, ते दोन्ही आहे प्रूफ. ही कडक शिक्षा होईल आणि त्यांना दोघांना शिक्षा परत पकडायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मी गप्पसणार नाही. बेळगावच्या उद्योजकांनी बेंगलुरु येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या बाबतीत चर्चा केली. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनी ही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या साठी सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री बी.ए. बसवराज देखील उपस्थित होते. बेळगावात टेक पार्क स्थापन करण्यात येईल. फाउंड्री आणि हायड्रो ड्रॉ लिंक उद्योगासाठी प्रत्येकी 500 एकर औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल. ऑटोमोबाईल उद्योगही बेळगावात आणण्यात येतील. बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात बेळगावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी 2 तास वेळ देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले. ब्यूरो रिपोर्ट, बेळगाव एक्सप्रेस. अब आपके सवाल होंगे और धारदार, आपके मुद्दे चढ़ेंगे नए परवान. न नकली सास को सामान, न झूठ की दुकान. खबरों में सच दिखाना ही है हमारी पहचान. हम है बेळगाव एक्सप्रेस. कलम हमारी, आवाज आपकी.